एक साईड कमी केलीस माझी, फाटले मला सोडून द्या. माझ्या पर्सनॅलिटी वरनं वाटतंय मंगलाताई त्याच आहे, तरी त्यांना पता विचारतो. लाईन तुम्हा रावा. नमस्कार भाई, नमस्कार भाई, भाई ओ भाई नमस्कार. मंगलाताई बनसोडे. आम्ही तुमची महाधरण चेष्टा केली आणि त्यात भाई अहो 2 ते 2.5 वर्ष झाले आमचे डोळे आतुर झाले होते तुमचा कार्यक्रम पाहण्यासाठी. आज तर जाण्याच्या पुरपेने दिवस उगवला, तुमचा परिचय आम्हाला सांगितला, आता अजून कोण आहे? माझ्या मुली पुरी. आपण बहुसंख्येने आश्रय दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. या 10 अचानक कार्यक्रम झाला होता पण पावसामुळं आजचा हा कार्यक्रम कॅन्सल होता, परंतु देवीच्या आशीर्वादाने या ठिकाणी का व्हायला पण आजचा हा कार्यक्रम आपल्या समोर आम्ही सादर केलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला पुष्कळ सहकार्य आपल्या ग्रामस्थ लोकांनी, कार्यकर्त्यांनी, तसेच आपले सरपंच साहेब त्यांनी देखील पुष्कळ धावपळ केली आहे. तुम्हाला सांगते म्हणजे संपूर्ण आता पहिल्यांदा स्टेजवर हा संगीता प्रवीण यांनी जे हा स्टेजवर येऊन माझा जी एक मी लीडीत आहे आणि त्या पण लीडीत आहे, परंतु आज माझ्या स्टेजवर येऊन त्यांनी जे माझा सत्कार केला आहे मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानते. महिला मंडळ असताना त्यांनी माझा सत्कार केला, कारण का मी गावची आहे, हे गाव माझं आहे. मला अभिमान वाटला की स्टेजवर या ठिकाणी येऊन माझा सत्कार केला. मी त्यांचे पण आभार मानते. आणि आपल्या गावातले जेवढं कार्यकर्ते आहेत सगळ्यांची नाव काय मला माहित नाही, पण सगळ्या कार्यकर्त्यांचे आपल्या गावचे सर्वांचे मी आभार मानते की असं गावा कला मंत्रालय किंवा मला माझ्या मुलाला पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्हाला सहकार्य करत आलात आणि इथं पुढे देखील आम्हाला असं सहकार्य करावा हे माझी हात जोडून विनंती आहे. एक 2 मिनिट मी आपला वेळ घेते की हा तमाशा तुम्हाला माहित आहे. मी पहिल्यांदा देखील सांगितले की हा तमाशा म्हटल्यानंतर ही 5वी पिढी आहे, 5 पिढ्या होऊन गेल्या हा तमाशा. आज सागर तुम्हा सर्व रसिकांची मी सेवा केलेली आहे. आज जाग आहेत कारण का पहिली पिढी माझ्या पंजोबा होते नारायण पुढे, दुसरी पिढी माझे आजोबा भाऊमाग नारायणगावकर होते, तिसरी पिढी बिठा भाऊमाग नारायणगावकर होते, चौथी पिढी मी आणि पाचवा माझा नितीन, अशा 5 पिढ्या होईपर्यंत आज जाग आहे तुमची मी सेवा केली आहे. मी देखील वयाच्या 7 वर्षापासून तुमची सेवा केली आहे. सर्व रसिकांच्या हाताने माझं वय 70 ते 71 वय आहे, तरी पण मी तुमची सेवा सोडलेली नाही. आमच्या खानदानीमध्ये, आमच्या रक्तामध्ये आमच्या आईने लिहून ठेवलेलंच आहे, सांगितलेलंच आहे की स्टेजवर जरी मरण आले तरी चालेल, पण मरेपर्यंत तुमची सेवा कधीही सोडायची नाही असं आम्ही पहिल्यापासून आमच्या खानदानीमध्ये आम्ही राखून ठेवलेलं आहे. आज तिसरा राष्ट्रपती पुरस्कार मला 2017 मिळणार आहे. माझ्या घरामध्ये 3 राष्ट्रपती पुरस्कार मिळणार या तुम्हा सर्वांना माहित आहे, पण आज राहिलाय फक्त 14 राष्ट्रपती पुरस्कार माझ्या नितीनला मिळावा म्हणून तुम्हा सर्व रसिकांचा, माझ्या गावाचा, सर्व ग्रामस्थ लोकांचा, माझ्या भगिनी सर्वांचा माझ्या मुलाला आशीर्वाद असावा एवढी माझी विनंती आहे.